कोळी महादेव आणि इतर अनुसूचित जमातींना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र मिळताना येणाऱ्या महसूल अडचणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न अहमदनगर जिल्हा अधिकारी कार्यालय येथे अनुसूचित जाती जमाती कायदा क्रमांक एकशे आठ एकोणीसशे शहात्तर अनवे राज्यात कुठेही वास्तव्यास असणारी कोळी महादेव जमातीची व्यक्ती अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्रास आणि लाभास पात्र आहे परंतु कोळी महादेव जमातीच्या लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यास सेतू कार्यालय टाळाटाळ करतात अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देताना उपविभागीय अधिकारी एकोणीसशे पन्नास पूर्वीचा महसुली पुरावा मागतात जे चुकीचे आहे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देताना शासनाच्या दोन हजार तीनच्या नियमाचा आधार न घेता अनुसूचित जाती करिता दोन हजार बाराचे चे नियमांचा आधार घेतात जे चुकीचे आहे ते थांबवावे कुटुंबात अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र यापूर्वी दिले असल्यास अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे तक्रारीवर अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र पुन्हा तपासण्याचे नियमबाह्य काम थांबवावे जिल्ह्यातील एकूण कोळे महादेव अनुसूचित जमातीच्या संख्येवर राज्य आणि केंद्र सरकारचा विकासाकरिता निधी मिळतो त्याचे वाटप व्हावे अनुसूचित जमातीचे राखीव हे फिरते ठेवावे नियमानुसार पुनर्विलोकन व्हावे पंधरा वर्षात होणे आवश्यक असताना पस्तीस वर्षे होऊनही झाले नाही विद्यार्थी शिष्यवृत्ती करिता शाळेतील नोंद ग्राह्य धरावी खावटी आणि इतर अनुदान मिळावे आदिवासी करितांच्या योजना करिता उपाय कराव्यात कर्मचाऱ्यांना वैधता प्रमाणपत्र अभावी अधिसंख्य न करीता त्यांना भरपूर वेळ देण्यात यावा कारण तपासणी समित्या ह्या सक्षम नाही आणि याबाबत अनेक समित्यांचे सदस्यांचे कारभाराबाबत न्यायालयाने ताशेरे ओढले आणि व्यक्तिगत त्यांना दंड ठोठावला त्या आहे त्या भ्रष्ट आहेत माधुरी पाटील या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा समुद्रकिनारी राहणाऱ्या काही पोट जातीस निगडित आहे तेव्हा त्याचा संदर्भ उर्वरित महाराष्ट्रातील आदिवासी कोळ्यांना लागू नाही तेव्हा तो संदर्भ चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे या सर्व विषयावर जिल्हाधिकारी आणि आदिवासी नेते माजी कॅबिनेट मंत्री डॉक्टर दशरथ भांडे यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि जिल्हाधिकारी यांनी समस्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या अहमदनगर जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या परिसरातील महादेव कुळी या आदिवासी जमातीचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांच्या प्रश्नांच्या संदर्भात विस्ताराने चर्चा कलेक्टर साहेबासोबत झाली काही रेव्हन्यूच्या संदर्भामध्ये ज्या अडचणी अधिकारी उपस् उपस्थित करतात त्या दूर झाल्या पाहिजेत आणि कास्ट सर्टिफिकेट दिल्यानंतर व्हॅलिडिटीकरता तपासणी समिती जी अडथळे आणते त्यांना त्यांचा हक्क मिळू नये याकरता प्रकरणं दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष कोणताही निर्णय न देता प्रलंबित ठेवते त्यावर मार्ग निघाला पाहिजे याकरता आजची बैठक होती विस्तारानं सगळ्या प्रश्नावर चर्चा झाली आणि काही दिवसाच्या आत त्या सगळ्या प्रश्नाचा सूक्ष्म मोक्ष आम्ही लावतो यस आर नो या पद्धतीनं त्याचा निर्णय घेतो अशा पद्धतीचं जिल्हाधिकारी साहेबांनी आणि तपासणी समितीचे प्रमुख पाटील साहेब या दोघांनी पण तिथं सांगितलं आज त्यांना आम्ही काही प्रकरणं दिलीत नावासं काही प्रकरणं दिलीत की एका आईबापाच्या पोटी जन्मलेली मुलं चार चार सर्टिफिकेट तुम्ही देता त्यांना व्हॅलिडिटी देता आणि पाचवा ज्यावेळेस सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी मागतो त्यावेळेला तू त्या, त्या जातीचा आहेस की नाही हे आम्हाला तपासावं लागेल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी उत्तरं दिली जातात हे अत्यंत बेजबाबदारपणाचं लक्षण आहे ते, ते थांबलं पाहिजे